टाइम्स न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया दिवसभरातील ताज्या घडामोडी. कोल्हापुरात जुगाराड्यावर पोलिसांचा छापा, कारवाईच्या भीतीनं दोघांच्या इमारतीवरून उड्या, एकाचा मृत्यू, दगडावर डोके आपटल्यानं जागीच मृत्यू झाला. कोल्हापूर येथील राजेंद्रनगर येथील एका दुमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सहा जण जुगार खेळत असल्याचं समजल्यानं रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. कारवाईच्या भीतीनं दोघांनी इमारतीवरून उड्या मारल्या. त्यात साहिल मायकेल मेनेकर वय 26 याचा जागीच मृत्यू झाला, तर दत्तात्रय देवकुळे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राजेंद्रनगर येथील एका दुमजली इमारतीत सहा जण जुगार खेळत असल्याची माहिती रविवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळाली. पोलीस 11 वाजण्याच्या सुमाराला तिथं पोहोचली असता कारवाईच्या भीतीनं साहिल आणि दत्तात्रय यांनी उड्या मारल्या. इमारतीखाली असलेल्या दगडावर डोके आपटल्यानं साहिलचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह CPR मध्ये आणण्यात आला, तर दत्तात्रय याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. साहिल हा खाजगी कंपनीत नोकरी करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे. CPR च्या आवारात गर्दी. साहिलचा मृत्यू झाल्याचं कळताच राजेंद्रनगर येथील तरुणांनी आणि नातेवाईकांनी CPR च्या आवारात गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता. अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबियांनी येथे हंबरडा फोडला. पोलीस बंदोबस्त, गर्दी वाढल्यानं CPR च्या शवविच्छेदन विभागाच्या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सतीश गुरव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.